तसेच रायगड समालोचना असोसिएशनचे दोन अंपायर देखील पाहायला मिळतात सन्मानिय दोरखानाजी चोरगेसर बेलवली आणि जीवनजी गवण वाघिवलीवाडा दोन्ही देखील एक अष्टपैलू कामगिरी करणारे दोन्ही खेळाडू आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात चांगले डिसिजन देखील त्यांच्याकडून पाहायला मिळतं आणि गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय भाऊ मादरे त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो आहे ज्या जे प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह पाहतात ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट अर्थात संदेशजी पाटील यांच्या माध्यमातून क्लिअरिटी काय असते ही नेहमीच दाखवले या ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटने ते संदेशजी पाटील त्यांच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या या सामन्यांचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया आणि जाऊया मॅचकडे दोन सलामीवीर मैदानात सरकताना दिसतात देवेंद्र पाटील दोन्ही संघांचे बाराव प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे आणि जर ड्रेस कोड नसेल तर तुम्हाला तीन धाब्यांच्या पॅनल्टीला तिथे सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्यायचे सर्व संघांनी जर तुमचा जर ड्रेस कोड बाराव प्रतिनिधीचा जरी नसेल तरी देखील तुम्हाला तीन धाब्यांच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल एक देखणं आयोजन या अजिवली डिडा साकारलं गेलं आहे आणि नक्कीच त्या आयोजनाचा भरपूर लोकांनी इथे आपल्याला शुभेच्छा दिल्या त्या आयोजनाला कारण एक दीघण आयोजन एक चांगलं व्यासपीठ ग्रामीण खेळाडूंना उभं करण्याचं काम गावदेवी क्रिकेट संघ अजिवली यांच्या माध्यमातून केलं गेलंय तर इथे बाराव्या संघाचा ड्रेस कोड नसल्या करणारे जनमान बोरले संघाला तीन धाव्यांची पॅनल्टी तर ठीक आहे चालेल इथे पॅनल्टी पाठीमागे घेतली जाते सलामीला गेलेला प्रफुल्ल पाटील आणि नॉन स्ट्रायकिंगला उभा असेल तर देवेंद्र पाटील तर गोलंदाजीच्या भौऱ्यावर सज्ज झालाय सांघिक कोट्यातील वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन ओंकार घरत तर चला सामन्याला सुरुवात करूया चार षटकांचा सामना पहिले षटक मॅग्नेटिक पॉवर प्लेचा प्रफुल्ल पाटील मात्र सज्ज होता ऑनस्ट्राईकला कोणगावच्या मैदानामध्ये जबरदस्तचा खेळ केला होता पहिला चेंडू खोलवर टप्प्याची डिलिव्हरी ती हो चेंडू मध्ये ट्रॅव्हल होतो आहे कुणाल येतोय चेंडू खाली कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही आणि पहिला चेंडू निर्धाव येतोय तो ओंकार घरजच्या माध्यमातून सुरेख खेळ या जीविका इलेव्हना बेल जीविका इलेवन कोण संघाने बेलपाळ्याच्या मैदानामध्ये केला होता तो ते क्रमांकाचा मानकरी तिथे तो ठरला होता क्लास दाखवला जातोय आपला ब्रँडेड फटका ओपन केला जातोय चेंडूला फेकून दिलं जात कव्वरच्या डोक्यावरून हा लगावला जातो आहे शानदार दमदार गावदी विचकाला मानवंदना देणारा चौकार आपला क्लास दाखवला जातो आपली गुणवत्ता सादर केली जाते, जाते प्रफुल्ल पाटीलच्या माध्यमातून वन्स अगेन इथे चेंडूला फेकून दिलाय लॉंग गोप डोक्यावरून हा दनधनी षटकार प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून आणि छोटा पॅक बडा धमाका ही नेहमीच प्रफुल्लने आहे पहिला चेंडू तुझा असेल तर येणारे चेंडू नक्कीच माझे असतील हे ठणकावून मात्र दोन चेंडूवर प्रत्युत्तर दिले जात आहे एक चौकार एक षटकाराच्या मदतीने धावफळकावर धावा लागतात बिन बाद दा पुन्हा एकदा यावेळी डान्सिंग डाऊन द दा क्रिकेट कुणाल जज करतो झेलचा संभव परंतु एक धाव कम्प्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न देवे देवेंद्र मात्र कम्प्लीट करेल का आणि दोन धावा इथे कंप्लीट केल्या जातात गुड रनिंग द बिट्वीन द विकेट पाहायला मिळते आणि या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल दुहेरी अंकामध्ये बारा सुरुआ सुरुआ या अंकावर सुरुवात चांगली आहे सुरुवात दमदार करून दिले प्रफुल्ल ने परंतु शेवट मात्र तेवढ्याच ताकतीने केला जाईल का आपण पाहतोय गावदेवी चषक दोन हजार बावीसचा एक शानदार दमदार पर्व इथे साखर आहे या आजीवलीगरीमध्ये इथे कमबॅक करावं लागेल चांगली गोलंदाजी करावी लागेल ओंकार घरात एक चांगला गोलंदाज आहे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून बेलपाड्याच्या मैदानामध्ये याला गौरवलं होतं तो ओंकार मात्र इथे गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा चेंडू जातोय गळीमध्ये चेंडू तिथे अडवला जातोय उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र अवधी होता एक धाव पूर्ण करण्याचा आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती तेरा दोनी दोनी पन, खेल, या अंकावर सुरुवात चांगली दोन्ही संघांची दोन्ही संघ एकाच विभागातून बिलाँग करतात दोन्ही संघांना एकमेकांची कमकोतपणा एकमेकांचं प्लस पॉईंट निश्चितपणे माहिती आहेत त्या अनुषंगाने मात्र खेळ केला जाईल या मैदानामध्ये यावेळी खोलवर टप्प्याची टा डिलिव्हरी केली होती वेग थोडासा कमी पाहायला मिळाला फक्त सन्मान दिला देवेंद्र पाटीलच्या माध्यमातून आणि इथे मात्र येतोय तो निर्धाव चेंडू आणि एक षटकाचं वाजवी खेळ संपतोय संघाची धावसंख्या धावपळका लागली जाते ती मात्र बिन बात तेरा तेरा या अंकावर जाऊन पोहोचलाय पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असणारा जय हनुमान बोर्ले संघ आमच्या मंचावर आमचे नरेश दादा पाटील बोरले यांचं इथे आगमन झालं त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय जाऊया मॅच कडे कोण बनाम बोरलाय असा सामना रंगतोय सांगिक कुठेतरी दुसरं आणि वैयक्तिक कुठेतरी पहिलं षटक घेऊन आलाय देवेश मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय बोरलेगाव एंड कडून यावेळी फुलटॉस होता फुलटॉसला टॉस केला चेंडूला फेकून दिलं जाते डाऊन द ग्राउंड हा फटका शेप मध्ये पाहायला मिळतोय चेंडू जाणार सी मारेश बाहेर दंदनी षटकार सन्मानिय प्रभाकरजी मात्रे आणि किशोरजी शिसवे यांना विनंती केली जाते की के आपण व्यासपीठावर येऊन असं नसतो आपलं स्वागत मात्र केलं जात आहे जज करण्यात सुगला गेला आणि चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिली जाते ती मात्र षटकार दाखवला जातोय पुन्हा एकदा बॅक टू बॅट दुसरा षटकार येतोय प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून घरात यांना देखील विनंती केली जाते की के आपण देखील येऊन व्यासपीठावर असं नसतो याचं आपलं देखील स्वागत केलं जात आहे परंतु इथे स्वागत केलं जाईल का परंतु नाही विकेट मात्र फसली गेली आणि प्रफुल्ल पाटील बॅक टू पेवले मॅन फ्रॉम बोर्ले जर धावफळकाचा विचार केला आणि प्रफुल पाटीलचा जर विचार केला पंचवीस धावा आल्या त्या पूर्ण पंचवीस धाबा या प्रफुलच्या बॅटमधून आल्यात तर आपलं काम मात्र चोखपणे बजावलं आहे प्रफुलने इथे आपली जी कामगिरी होती आपली ओळख मात्र करून दिली पहिल्या षटकामध्ये जबरदस्त तीन षटकार एक चौकार एक दुहेरी आणि एक एकेरीच्या माध्यमातून वैयक्तिक मात्र आठ चेंडूमध्ये पंचवीस धावांची बारदार खेळी केली आपल्या संघाला फ्रंट फूटवर आणण्याचं काम केलं आहे आणि आता मात्र दुसऱ्या क्रमांकाचा फळंदाज मैदानात इन होईल संघाचा संघ नाईक अर्थादा जहानमान बोर्ले संघाची ओळख संदेशजी पाटील मैदानात इन होताना दिसतात काय कशा रीतीने खेळ खेळला जाईल चार षटकं अजूनही दोन षटकं असतील यावेळी फक्त दिशा दिली स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू फरार होणार सीमा रेषेबाहेर अजून एक येतोय दंदनी चौकार संदेश पाटीलच्या बॅटमधून तर पहिल्या चेंडूवर आपला क्लास दाखवला जाते आपली गुणवत्ता सादर केली जाते यासाठी संदेश ओळखला जातो आहे आणि पहिल्या चेंडूवर चौकार दाखवला जातो आहे देवेश मात्रेला पुन्हा एकदा इथून पॉईंटच्या दिशेने चेंडू काढायचा होता पंचांकडे जोरदार अपील केली जाते अपील अपील मात्र केली जाते पंच डिस्कस करतील आणि मात्र डिसिजन जा, दिलं जाईल कमबॅक केलं जाते जरूर देवेश मात्रे या गोलंदाजाकडून दोन षटकारांचा पहिल्या चेंडूवर मार खेळला त्यानंतर तिसरा चेंडू वर प्रफुल पाटीलची विकेट मिळवली आणि चौथा चेंडू इथे निर्धाव पाहायला मिळतोय कमबॅक चांगलं झालंय देवेश मात्रे दोन षटकारांचा मार खेळल्यानंतर एक चांगली गोलंदाजी करणं देखील गरजेचं आहे कोण संघ आहे तेवढा साखतीचा संघ आहे किमान या चार षटकांमध्ये पंचेचाळीस ते पन्नास धावा या मैदानामध्ये मध्ये कालच्या दिवसामध्ये पाहिलं गेल्या चौऱ्याण्णव धावा पाच षटकामध्ये कंप्लीट केल्या होत्या नेरल संघाने पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असताना आणि इथे मोठी विकेट येथे परतावा लागेल संदेश पाटील बॅक टू पेवलन दुसरा हात देदक्का येथे जहनमान बोर्ले संघाला संदेश पाटील चार रूपाने षटक प्रगती प्रतावर असताना मात्र दुसरी विकेट गारत होते संदेश पाटील स्वस्तात माघारी परतणं हे कुठपर्यंत वाटचाल या खेळाडूंची पाहू शकाल जवन बोर्ले संघाचे इथून मात्र कुठेतरी कव्हर होऊ शक शकतो सामना कोण संघासाठी कारण जे दोन मातबदार खेळाडू होते प्रफुल्ल पाटील आणि संदेश पाटील मात्र स्वस्तात माघारी परतल्यानंतर मात्र इथे मधल्या फळीच्या फलंदाजाकडून डाव सावरला जाईल का देवेंद्र पाटीलमध्ये क्षमता आहे करण पाटीलमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याचे परंतु गोलंदाजीच्या भवऱ्यावर सज्ज झालाय बराचसा क्रिकेटचा अनुभव असलेला नितीन गाताडे मात्र सज्ज आहे गोलंदाजीच्या भवऱ्यावर सांघिक कोट्यातील तिसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येत असताना देवेंद्र पाटील ऑन स्ट्राईक देवेंद्र पाटीलची बॅट तळपेल का हा पडलेला प्रश्न बोर्ले संघाच्या पाठीराख्यांना की पुन्हा एकदा नितीन गाताड्याची गोलंदाजी इथे मात्र रंग भरेल पहिला चेंडू स्ट्रेट डाऊचा फटका कार्पेट शॉटच्या माध्यमातून चेंडू अडवला जातोय उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते आणि एकादवीच्या मदतीने तीस धावा धावफळकार लागल्या जातात तिसरं षटक प्रगतीपथावर असताना सुरुवात चांगली करून दिली प्रफुल्ल पाटीलने परंतु शेवट मात्र चांगलं केलं जाईल का येणाऱ्या चेंडूंमध्ये अजूनही अकरा चेंडू बाकी असतील पहिल्या सत्रामध्ये अकरा चेंडूमध्ये किती धावा मोजल्या जातील किती धावांचा मोहर धावफलकार जोडला जाईल ते येणारे चेंडू आम्हाला सांगून जातील तर पुन्हा एकदा सज्ज होतं एड मात्र चेंज होतोय करण पाडेल डावकुऱ्या शैलीचा फलंदाज मात्र ऑन स्ट्राइकला खेळेल करणच्या बॅटमधून मोठे फडके येतील का कारण डावकुऱ्या शैलीचा फलंदाज पाहिला गेला क्रिकेटमध्ये तर नेहमीच आक्रमक असतो आणि ती आक्रमकता मात्र सिद्ध केली जाईल का पहिला चेंडू लॉफ केला जातोय मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू हवेत जज केलं जाते आणि सुरेख झेल कुणालच्या माध्यमातून टिपलं जातोय बॅक टू बॅट तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर होते, करण पाटील बॅक टू बेवलेन मॅन फ्रॉम बोर्ले नितीनजी गाताडे एक चांगला क्रिकेटर कोणगावची ओळख आणि ती ओळख मात्र करून देत असताना पहिल्या चेंडूवर जरूर एक धाव आली दुसऱ्या चेंडूवर लगेचच करण पाटीलला माघारी परतवला आणि तिसरा चेंडू मात्र खेळण्यासाठी सज्ज असेल विजय पाटील यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता पण सोरकानाथ चोरगेसर आमच्याकडे बोलतात दॅट्स वाईट वाईटने अवंतर धावसंख्येत भर पडेल संघाची धावसंख्या एकने पुढे सरकेल संघाची धावसंख्या पोहोचेल थर्टी वन लॉस ऑफ थ्री विकेट येथे मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे कोण संघासाठी कारण धावांचा डोंगर पाहिला तर धावा येतात या मैदानात त्या धाववा रोखणं गरजेचं आहे कॅपशॉट सिलेक्शन नो मॅश लँड चेंडू फरार होईल वन बाऊन्स थ्री मारेश बाहेर दणंदीत चौकार येतो आहे विजय पाटीलच्या बॅटमधून परत परतवला आणि तिथे गॅप मात्र शोधण्यात मात्र यशस्वी ठरले विजयजी आणि या चार धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती मात्र पस्तीस या अंकावर पस्तीस धावा धावफळकार लागल्या जातात नितीन मात्र सुरेख गोलंदाई करतोय परंतु निक तेवढ्याच ताकदीचं क्षेत्रक्षण देखील तुम्हाला करावं लागेल जर या सामन्यात विजय व्हायचा असेल तिसरं षटक प्रगतीपथावर आहे धावांचा ओघ चालू आहे तर धावा कुठंतरी रोखणं गरजेचं असेल कारण या मैदानात धावा येतात परंतु त्या धावा बनवण्याची धमक आणि चमक तुम्हाला दाखवावी लागेल या मैदानामध्ये कारण पाठीमागच्या कालच्या दिवसाचा विचार करायला गेलं अनेक धावा चेज झाल्या पंचावन्न धावा देखील अग अवघ्या तीन षटकामध्ये इथे कम्प्लीट झाल्या नारपोली संघाने त्या कम्प्लीट केल्या आणि नक्कीचपणे तुम्हाला इथे धावा रोखाव्या लागतील यावेळी चांगला चेंडू होता खेळून काढला स्क्वेअर लेगला जातोय डीप स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्रक्षण होत एक धाव कम्प्लीट केली जाते आणि एका धावीच्या मदतीने संघाची संख्या पोहोचेल ती छत्तीस या अंकावर क्षेत्रक्षण विकुरलेलं एक आपण पाहतोय एक डीप स्क्वेअर लेग एक डीप मिड विकेट लाँग ऑन ऑफ आणि केस्टा कव्हरच्या दिशेने क्षेत्रक्षक तैनात देवेंद्र पाटीलला मात्र शांत ठेवलं आहे नितीनने अगदी देवेंद्र पाटील सलामीला आलंय तीन चेंडू खेळल्या देवेंद्र पाटीलने फक्त दोन धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आहे तर देवेंद्र पाटीलला कुठेतरी काहीतरी करामत करावी लागेल आपल्या संघासाठी कारण इथे या मैदानात धावा येतात त्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील किमान चार षटक पंचेचाळीस ते पन्नास धावा धावफळकावर येणं अपेक्षित आहेत कारण या मैदानात धावा चेस होतात तर निश्चितपणे एक चांगला फायटिंग स्कोअर तुम्हाला उभारावा लागेल विजयला विजयसाठी हा चेंडू होता ऑप्टिक लगेच चेंडूची डिलिव्हरी केली गेली चेंडू सरळ विसावला गेला अक्षय गाताड्याच्या हातामध्ये आणि येथे निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफळकावर लागली ते तीन बाद सदोतीस या अंकावर जाऊन पोहोचलाय पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असणारा हनुमान बोरले संघ थँक्यू यू तर आपण पाहतोय गावदेवी चषक दोन हजार बावीस शानदार दमदार पर्व साकार होताना गावदेवी चषक एकजुटीचा आमच्या अभिमानाचा आणि या विभागाचा सन्मानाची स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते गावदेवी चषक दोन हजार बावीसचं हे पहिलं वर्ष वाटत नाही की पहिलं वर्ष अतिशय देखणं आयोजन या आयोजकांच्या मार्फत केलं गेलंय सुदर्शनजी गायकर सतीशजी गायकर मनोज माले शैलेश सरडेकर अक्षय गायकर तेजस शेडगे कल्पक गायकर करुणेश गायकर विशाला विशाल असेल विशाल ठाकूर अशा या मान्यवरांकडून ही स्पर्धा आयोजित केली आणि एक देखणी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटी लाईल आलेली आहे आपण पाहतोय गावदेवी चषक दोन हजार बावीस तीन षटकांचा वाजवी खेळ संपलाय संघाची धावसंख्या धावपळ कर लागली गेले ती सदतीस धावा पहिल्या षटकामध्ये ओमकार गरजच्या षटकामध्ये आल्या तेरा धवा दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं गेलं देवेश म्हात्रेच्या षटकामध्ये आला तब्बल सोळा धावा थोडीशी मागडी गोलंदाजी परंतु तिसऱ्या षटकामध्ये नितीन गाताडेने आपला एक्सपिरियन्स दाखवला गेला आणि त्यामध्ये फक्त आल्या त्या आठ धबा आणि एक गडी देखील बाद करण्यात यश आलं आहे ते, ते नितीन गाताडे या फलंदाजाला तर एक चांगली गोलंदाजी नितीनची पाहायला मिळाली आहे परंतु चौथं षटक स्लॉग षटक घेऊन आला अक्षय गाताडे सांगिक कुठेतरी चौथं आणि वैयक्तिक कुठेतरी पहिलं षटक घेऊन या शेवटच्या षटकामध्ये किती धावा मोजल्या जातील का जी बॅट शांत आहे देवेंद्र पाटीलची ती बॅट मात्र तळपेल का मोठे फडके येतील का हा पडलेला प्रश्न हा जहनमान बोर्ले संघाच्या पाठीराख्यानं पहिला चेंडू कडेकडे स्टोक कन्वर्ट करायचा होता बॅटची वरची एज आणि इथे मात्र विकेट मिळवली जाते ती चौथी देवेंद्र पाटील बॅक टेपलॅन मॅन फ्रॉम बोर्ले रवींद्र पाटील येतोय नवीन येणारा फलंदाज सहाव्या क्रमांकावर ईन येतोय मैदानामध्ये रवींद्र पाटील अजूनही पाच चेंडू असतील असं वाटलं होतं काही मोठ्या टार्गेटला सामोरं जावं लागतं की काय कोण संघाला पहिल्या दोन षटकांचा विचार करायला गेलो एकोणतीस धावा होत्या दोन षटकांमध्ये परंतु कमबॅक चांगलं पाहायला मिळालं नितीन गाताड्याची ने मात्र रंग भरला या सामन्यामध्ये आणि रोखून धरलं ते बोर्ले संघाच्या फलंदाजाला परंतु अजूनही वेळ गेलेली नसेल अजून या पाच शेड्यूमध्ये किमान दहा ते पंधरा धावा धाव फळकावर येत असतील तर नक्कीच एक फायटिंग स्कोर उभारू जाऊ उभारू शकतोय तो पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असणारा जव्हमान बोर्ले संघ यावेळी चांगला फटका खेळला जातोय तिथे मात्र भूषण पाटील क्षेत्ररक्षण करतात स्वतः कर्णधार आणि एक धाव मात्र कंप्लीट केली जाते आणि एका धाबीच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचले ते अडोतीस या अंकावर लॉस ऑफ फोर विकेट इथे धावसंख्या धावफळकर लागली जाते अडतीस धावा धावफळकर लागल्या जातात चार चेंडू एक व्या चौकार देखील दाखवला विजय पाटीलच्या बॅटमधून बॅटमधून पाहायला मिळत आहे परंतु इथे लॉफ केला जाते फटका फसला मिस टाइमिंग स्ट्रोक चेंडू हवे जज केलं जात आहे आणि सुरेख झेल टिपला जात आहे ओमकार घरच्या माध्यमातून इथे पारीचा अंत होईल विजय पाटील या फलंदाजाचा तर निवेदन दिलं जाते भंगारपाडा संघाचा संघनायक आणि आई इलेवन कोण संघाचा संगनायक आपण या मंचावर नाणेपिकीचा कॉल करण्यासाठी भंगारपाडा संघाचा संगणाईक आणि आई इलेवन कोण संघाचा संघनायक आपण नाणेपिकीचं कॉल करण्यासाठी समालोचक कक्षामध्ये यायचं आहे चांगली गोलंदाजी मैदानामध्ये दाखवली जाते साकारली जाते अक्षय गाताडे क्रिकेटचा एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे पहिल्या चेंडूवर देखील विकेट आले दुसऱ्या चेंडूवर सिंगल आले आणि तिसऱ्या चेंडूवर देखील एक विकेट येत आहे तर नवीन येणारा फुलंदाज अक्षय पाटील ऑन स्ट्राईक असेल अक्षय पाटील साठी हा चेंडू होता लो फुलटॉस लाईनचा चेंडू होता मिडॉलमध्ये ट्रॅव्हल होता एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकादवीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल संघाची धावसंख्या पोचेल ती ते एकोणचाळीस या अंकावर सुरुवात चांगली होती परंतु शेवट पात्र चांगलं होताना दिसत नाही ते जय बोरले संघाचा इथून मात्र कुठेतरी गती देण्याचा प्रयत्न या दोन फलंदाजाला करावा लागेल रवींद्र पाटील आणि अक्षय पाटील या दोन फलंदाजांना यावेळी चांगला फटका खेळला गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळते चेंडू फरार होणार सीमारेशे बाहेर धंदेने चौकार येतोय रवींद्र पाटीलच्या बॅट मधून खूप वेळानंतर मोठा फटका येतो रवींद्र पाटीलच्या बॅट मधून या चौकाराच्या मदतीने त्रेचाळीस धमा धावफडकर लागल्या जातील या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असताना पुन्हा एकदा लॉफ केलाय पुन्हा एकदा तो क्षेत्रक्षक परंतु इथे चुकी केली जाते एकच्या बदल्यात दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का आणि दोन धावा कंप्लीट तिसऱ्या धाबेचा प्रयत्न असफल ठरतोय आणि दोन धावा मात्र कंप्लीट केल्या जातात दोन धाब्याच्या मदतीने पंचेचाळीस धावा धावफडकाव लागल्या जातात येणारे चोवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र सेहेचाळीस धावेंची तर आम्ही मात्र इथे स्वागत समारंभाकडे बोलतोय सतीश सतीशभाई गायकर यांना विनंती करतोय की आमचे प्रमुख पाहुणे सन्मान्य प्रभाकर भाई मात्रे कोण यांना इथे आपण सन्मानित करायचं आहे या स्पर्धेसाठी आपण आपला अमूल्य वेळ दिला किशोरभाई मात प्रभाकरजी मात्रे, प्रभाकर मात्रे। यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल मायेची शाळ प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख सन्मानचिन्ह देऊन आपल्याला गौरव न देत तो आपण स्वीकार करायचा आहे तसेच पुढचे सत्कारमूर्ती सन्मान्य किशोरजी सिसवे किशोरजी सिसवे यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीने आपला गावचा संघ खेळतो आणि त्या गावच्या संघाला एक पाठिंबा देण्यासाठी हे व्यक्तिमत्व आपल्याला व्यासपीठाकडे व्यासपीठावर पाहायला मिळतंय तसेच सन्मान्य नाताशेठ घरत यांचं देखील इथे आगमन होत आहे त्यांची देखील टुर्नामेंट येत्या काळामध्ये आपल्याला शिवते चषक आपल्याला पाहायला मिळेल नाताशेठ घरत यांचं देखील इथे आगमन झालंय त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेचे आयोजक सतीशबाई गायकर यांच्या माध्यमातून केलं जात आहे त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे तसेच सन्मानिय अतिथी नाता शेठ घरत यांचं देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल आजही क्रिकेटवर अपाट प्रेम असणारे व्यक्तिमत्व आणि मोठमोठ्या मुट टुर्नामेंट ज्यांच्या माध्यमातून आपण यशस्वीरित्या पार पाडताना पाडतो ते नाताशेट घरात यांचं इथे यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल तर आई युलन कोण संघाचा संघनायक आणि यंगस्टार फंगारपाडा संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये लगेच जायचं ना नाणेपिकीचा कॉल करण्यासाठी तर चला यंगस्टार भंगारपाडा संघाचा संघ नायक या आपण नाण्यापिकीचा कॉल करण्यासाठी अनिकेत मात्रे येताना दिसतात आयुलन कोण संघाचा संघनायक त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो तर यंगस्टार भंगारपाडा संघ अक्षय जी आपण आलाच असाल तर लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये नाण्यापैकीचा कॉल करण्यासाठी यायचं तर अक्षयजी दमडे यांना देखील के विनंती केली जाते जर आपण उपस्थित असाल या मंचावर आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून विशाल दमडे आणि अक्षयजी दमडे यांचा यंगस्टार भंगारपाडा संघ इथे पाचवी लढत आपल्याला पाहायला मिळेल भंगारपाडा बनाम आई यु लन कोण नाणेपिकीचा कॉल केलं जाईल मी किशोरजी शिसवे यांना विनंती करतोय की आपल्या शुभासते आपण नाणेपिकीचा कॉल करून घ्यायचा आहे तर आजच्या दिवसामधील पाचवी लढत प्रेक्षकांच्या भेटी लाईल यंगस्टर भंगारफाडा विपक्ष आई इलोन कोण एका एक साईडला असेल अनिकेत मात्रे अक्षय मात्रेचा कोण संघ आणि दुसऱ्या साईडला असेल विशाल दमडे अक्षय दमडेचा यंगस्टर भंगारफाडा संघ त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय तर नाण्यापैकीचं कॉल जिंकला यंगस्टार बंगारपाडा संघाने जो निर्णय असेल तो आम्हाला द्यायचा आहे सामना संप संपण्याच्या पूर्वी तर मॅचकडे जाऊया चोवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र सेहेचाळीस धाब्यांची सलामीची जोडी मैदानात सरकले अक्षय गातडे आणि भूषण पाटील जोडी मात्र मैदानात सरकले आणि गोलंदाईच्या भोवरावर सज्ज झालाय एका अष्टपैलू कामगिरी करणारा संदेश पाटील होतोय सज्ज पहिला चेंडू ऑपस्टिक सोडली जाते पंचनचा इशारा येतोय डिक्की सरांचा दॅट्स वाईट वाईटने अवंतर धावसंख्येत भर पडेल श्री गणेशा केला जातोय या दुसऱ्या अंकचा एक या धावीने अकाउंट ओपन केलं जात आहे यावेळी लॉप करायचा होता कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा होता अक्षयला फडका चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाही आणि पहिला निर्धाव चेंडू येतोय तो संदेश पाटीलच्या माध्यमातून सुरेख धावपट्टी बनवले अगदी पाटा विकेट आहे तुम्हाला फक्त चेंडू कनेक्ट करायचा आहे चेंडू सहजरित्या सीमारेषे बाहेर जातोय यावेळी चांगला अफट का कव्हर आणि पॉईंटच्या मधोमध माद चेंडू अडवला जातोय एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी मात्र नकार दिला जातोय आणि एका धावेच्या मदतीने धावफळकर धावा लागल्यात त्या बिन बात दोन या अंकावर जाऊन पोचतोय धावफळक दुसऱ्या सत्रामध्ये खेळ करत असताना जीविका इलेव्हन कोण संघ जाऊन पोचतोय तो दोन या अंकावर सुरुवात खडतर पाहायला मिळते शांत सुरुवात ती शांत सुरुवात मात्र येणाऱ्या काळामध्ये नक्कीच एक आक्रमक शैलीने पाहायला मिळेल भूषण पाटीलसाठी हा चेंडू होता पुन्हा एकदा पंचा आमच्याकडे बोलतात सोरकी सरांचा सा इशारा येतोय दॅट्स वाईट या षटकाचा विचार करायला गेलो फक्त एक चेंडू दोन चेंडू पैकी गेल्यात ज्यामध्ये दोन सूर चेंडू आणि दोन मात्र चांगले चेंडू पाहायला मिळाले भूषणसाठी हा चेंडू आता अगदी स्लोवर डिलिव्हरी केली जाते नक्कीच एक चांगले जाणतात जर आपण स्लोवर डिलिव्हरी केली तर चेंडू आणि बॅटचा फारसा संपर्क येत नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र चांगली गोलंदाजी केली जाते संदेश पाटीलच्या माध्यमातून एक चांगला चेंडू एक खराब चेंडू अशी या षटकाची सुरुवात पाहायला मिळते संघाची धावसंख्या कर पाहतोय बिन चार या अंकावर आता मात्र चांगला चेंडू टाकला जातो टप्प्याची डिलिव्हरी होती ऑब्स्टिक लगत चेंडूला डिलिव्हर हो केली जाते इथून तुम्हाला मोठे फटके खेळावे हो मॅग्नेटिक पॉवर मध्ये कमी धावा उभारल्या गेल्या तर नक्कीच येणाऱ्या फलंदाजांवर दबाव वाढू शकतो हा पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असणारा कोण संघासाठी आणि विकेट मिळवली हो जाते पहिली विकेट मैदानातून गारत होते भूषण पाटील बॅक टू पैवलंन संघाचा संघनाईक मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय मिलवली जाते पहिली विकेट जमा होते ते संदेश पाटील यांच्या नावावर चार चेंडूंचा खेळ संपलाय चार धावा धावपळकर पाच चेंडूंचा खेळ संपलाय चार धावा धावफळकर एक गडी मात्र वाद झालाय तो दुसरा सर सत्रामध्ये खेळ करत असताना जिविका इलेव्हन कोण संघाचा आणि सहावा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव येतोय संदेश पाटीलचं षटक मात्र तीन चेंडू खराब पाया पडल्यानंतर एक धाव फक्त खर्च घाती गेली अशा एकूण मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सेहेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना संघाची धावसंख्या धावपळ कर, कर लागली गेली एक बाद चार या अंकावर येणाऱ्या आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र बेचाळीस धाव्यांची या षटकाराच्या मदतीने दुहेरी अंकात धावफळक जाऊन पोहोचत आहे दहा या अंकावर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये भूषण पाटील स्वस्तात माघारी परतल्यानंतर मात्र धावफळक हलवण्याचं काम केलं जातं अक्षय गादाड्यामध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि ती क्षमता मात्र तुम्हाला सिद्ध करावी लागेल जर विजय संपादन करायचा असेल तर इथे मात्र प्रफुलवर मात्र हल्ला चढवला जातो पहिला चेंडू सुरेख टाकला होता दुसरा चेंडू मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा डिलिव्हर केला होता त्याच दिशेने कॉपी बुक फटका पाहायला मिळतोय आणि लांब 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 छटकार पाहायला मिळतोय अक्षय गाथ बॅट मधून तुम्ही अक्षय करू शकत नाही कारण हा त्याचा फेवरेट झोन चे जो शॉर्ट पिच चेंडू येतील तेवढे बाहेर चेंडू जातील यात मात्र शंका नाही सोळा धावा धावफळकार लागल्या जातात येणारे पंधरा चेंडू तेच धाव्यांची गरज असे चेंडू तुम्ही फेकू शकत नाही आणि तीच लाईन पुन्हा एकदा तोच रिझल्ट आणि चेंडू जाते बिग 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 षटकार तर सन्माननीय अतिथी वसीमभाई पटेल यांचं इथे आगमन झालं आहे त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो या मंचावर आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून इथे मात्र षटकारांची हॅट्रीक लगावली जाते अक्षय गातडेच्या माध्यमातून मी म्हटलं होतं हा फेवरेट झोन आहे आणि त्या फेवरेट झोनमध्ये जेवढे चेंडू टाकाल तेवढेच हे सीमारेषे बाहेर जातील या सांदवेच्या मदतीने संघाची धावसंख्या लागले ती बावीस या अंकावर जाऊन पोहोचले येणारे चौदा चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र चोवीस धाब्यांची आता मात्र सामना सोपा झाला आहे तो कोण संघासाठी काय चुकी करतोय गोलंदाज आणि रिझल्ट मात्र पुन्हा एकदा येतोय बिग 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 षटकार येतोय तो अक्षय घातडेच्या बॅटमध्ये एकदा जोरदार टाळल्या हो द्या अक्षयसाठी चेंडू चोवीस धावा आणि ते समीकरण येऊन ठेपलय तेरा चेंडू आणि अठरा धावा एक मोठा फटका आला तर नक्कीच सामना लवकर खुला होऊ शकतोय परंतु अक्षयच्या बॅटमधून बॅक टू बॅट पाचवा षटकार येईल का, का। यावेळी चांगला खेळ दाखवला जातोय सन्मान दिला जातोय चांगला चेंडू होता हे चांगल्या क्रिकेटरचं लक्षण आहे आणि सन्मान दिला गेला आणि नक्कीच निर्ज निर्धाव चेंडूचे सांगता होते दोन षटकांचा खेळ संपलाय संघाची धावसंख्या धावपळ लागली लागले गेले अठ्ठावीस धावा येणारे बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र अठरा धावेंची नोडच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली पाठीमागच्या सामन्यामध्ये राकेश मात्रेने जबरदस्त ताकदीचा खेळ केला बावीस चेंडू आणि अठ्ठावन्न धावा आणि तिथं तो ते संघ क्वालिफाय झाला होता सुपर एटमध्ये तर नक्कीच आपली युनिटी काय आहे आणि युनिटीची ताकद ही प्रत्येक गोष्टीमध्ये दिसली पाहिजे या हेतूने आपला चांगला संघ आपल्या गावाचा कसा तयार करता येईल याकडे सर्वच संघाने पाहिलं तर एक चांगला खेळ तुम्हाला त्या गावाच्या माध्यमातून दिसेल प्रत्येक गावाची हीच दशा आणि दिशा तुम्हाला पाहायला मिळतं तर एक संघ एक गाव जर ही संकल्पना असेल तर संघ देखील एक चांगला पाहायला मिळेल तर नक्कीच संघाची धावसंख्या धावपळ कर लागली जाते ती मात्र अठ्ठावीस धावा येणारे बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र अठरा धाव्यांची ऑन स्ट्राईक असेल सनी गाताडे पहिला चेंडू शॉर्ट ऑफ डिलिव्हर केला होता तिथे क्षेत्ररक्षक तैनात परंतु चेंडू उसली घेणार आणि सीमा फार होणार चार थवेसाठी पहिला चौकार येतोय तो सनी घाताड्याच्या पॅटमधून सह कोड यांचं देखील या स्पर्धेला स्पर्धेमध्ये आगमन होते त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे आपल्याच गावचा संघ खेळतोय मैदानामध्ये जीविका इलेव्हन कोण संघ आणि त्यांना मात्र पाठिंबा देण्यासाठी ही व्यक्तिमत्व आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतात वाईट येतोय थोडंसं दडपण गोलंदाजांवर पाहायला मिळतंय छोटा पॅक आहे परंतु बडा धमाका इथे दाखवावं लागेल या गोलंदाजाला कारण कर्तृत्व तुम्हाला सिद्ध करावं लागेल तुमचं कर्तृत्व कुठंतरी तुम्हाला मोठं करत असेल ही संधी या गोलंदाजाकडून इथून जर कमी षटकांचं कमी धावांचं षटक जर आलं तर नक्कीच इथे कुठंतरी बोरले संघासाठी हा सामना बनू शकतो आहे परंतु इथे कोण रोकेल या सनी गाताडे आणि अक्षय गाताडे या फलंदाजाला हा गोलंदाज रोकेल का इथून एखादा ब्रेक थ्रू देईल का हा पडलेला प्रश्न यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट फिजला लाईन डिलिव्हर केलेला चेंडू फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा लगावला जातोय बॅक टू बॅट दुसरा षटकार येतोय सनी गातडीच्या बॅटमधून तर म्हणे जी जिम्मेदारी दिले ती जिम्मेदारीवर मात्र पूर्णपणे पाणी फिरलं जात आहे या मैदानामध्ये खेळ करत असताना येणारे दहा चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र फक्त सात धाव्यांची एक मोठा फटका या सामन्यामध्ये पूर्णपणे विजयाच्या उंबरट्यावर घेऊन येऊ शकतो तो जीविका इलेवन कोण संघाला याच मैदानात कालच्या दिवसामध्ये पाहिला गेल्या एक षटकामध्ये बेचाळीस धावा जमवण्याचं काम केलं होतं नेरल संघाच्या खेळाडूने एक षटक आणि बेचाळीस धावा तिथे कुठून काढल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये परंतु इथे मात्र सामना वाचवला जाईल का दहा चेंडू आणि सात धावा वाचवल्या जातील का जवानमान संघाच्या या गोलंदाजाकडून अर्थात क्रिश पाटीलच्या माध्यमातून पाहूया काय घडतंय मैदानामध्ये इथे लॉफ करायचं होता शनीला मात्र शनीला मात्र इथे स्तब्ध ठेवलं जात आहे आणि नक्कीच निर्धाव चेंडूचे ची सांगत होते तर मी तर म्हणेन जेव्हा धावा तुम्ही डिफेन्स करता जेव्हा कमी धावा असतात प्रत्येक चेंडू हा षटकार चौकारासाठी नसतो एक एक धावा धावाकडून देखील त्या धावा कंप्लीट होऊ शकतात परंतु तसं नाही आम्ही सामना हा षटकार किंवा चौकार मारूनच संपो हे एन एक किरादे हे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळत असतात हे क्रिकेट होणं गरजेचं आहे जेव्हा धावा कमी असतात तेव्हा सन्मान देखील देणं गरजेचं आहे एकेरी दुहेरी धावांकडे देखील लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि एक धावे ते एका धावेच्या मदतीने चाळीस धावा धाफळकर लागल्या जातात येणारे आठ चेंडू येणारे आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र सहा धाव्यांची आठ चेंडू आणि सहा धावा चाळीस धावा धावडकर लागल्या जातात कमबॅक केले जात परंतु जे आपण पाहायला गेलं गोलंदाज प्रफुल्ल पाटीलच्या गोलंदाजीवर चा, गोलंदा आलेले चार षटकार मात्र या सामन्यात मात्र थोडंसं चित्र उलटं पडलं गेलं बोर्ले संघाच्या बाजूने आता मात्र समीकरण बनता येणारे सात चेंडू आणि इथूनही सामना बनू शकतो जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र सहा धब्यांची सात चेंडू सहा धबा हा निर्णायक चेंडू असेल इथून जर निर्धाव चेंडू येत असेल तर नक्कीच एक सामना चांगला सामना कोण बनाम बोरले असा सामना आपल्याला पाहायला मिळेल सात चेंडू आणि सहा धावा जो अक्षय गातडे आणि प्रफुल्ल पाटीलवर हल्ला काय केला चार षटकार लगातार पाहायला मिळेल प्रफुल्ल पाटीलच्या गोलंदाजीला तो मात्र अक्षय मात्र मैदानात आहे तोपर्यंत पूर्णपणे या सामन्यामध्ये असेल तो, पर तो मात्र जीविका इलेवन कोण सांगा सन्मानिय शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेता संदेश संदेशभाई मात्रे यांचं इथे आगमन होतं त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय सुरुवात चांगली झाली होती परंतु शेवट मात्र चांगला केला तो क्रिश पाडिला गोल तर पंचनचा इशारा येतोय नऊचा इशारा येतोय नक्कीच एक धाव धावफलकार जोडली जाईल संघाची धावसंख्या पोहोचेल ती एक्केचाळीस या धावसंख्येवर अजूनही सात चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र पाच धाव्यांचे तर येणारा चेंडू असेल तो हिटचा चेंडू असेल तर नक्कीच पुढचा सामना पाहायला मिळाला आहे कैलास सारिका आई इलेवन कोण संघ अर्थात संदेशजी मात्रे याने पॅक केलेला हा संघ आपण पाहतोय कैलासोशी सारिका इलेवन तर नक्कीच इथे सामना खुळा करण्याचा सा प्रयत्न केला जातोय गॅप मात्र शोधली जाते शे जीवाच्या अकांताने क्षेत्रक्षक धाव फुलतोय दोन धावा कंप्लीट तिसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होईल का परंतु असफल ठरतोय आणि दोन धमा इथे कंप्लीट केले जातात तीन षटकांचा वाजवी खेळ पुन्हा एकदा नो चेंडू शॉर्ट रन एक धाव धावधावपळकर जोडली जाईल बेचाळीस धावा धावपळकर लागल्या जातात येणारे सात चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती चार धाव्यांची थँक यू स्पर्धा आमच्या ही स्पर्धा पाहता तुम्ही आमच्या सन्मानाची आमच्या एकजुटीची अर्थात आजवली चषक गावदेवी चषक आपण दोन हजार बावीस शानदार दमदार पर्व साकार होताना पाहतो आजीवली क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम चं क्रिकेट रसिकांचा आणि खेळाडूंचं मी गितेश सारडेकर आजीवल्या आपलं सर्वांचं सा स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा मॅच कडे जातोय सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र चार धाव्यांची ऑन स्ट्राईक असेल अक्षय गातडे पहिल्या चेंडूवर डाब्यू एस टी सोडली जाते पंच आमच्याकडे जीवनजी ओलतात दॅट्स वाईट अव्हांतर धावसंख्येत भर पडेल संघाची धावसंख्या पोहोचेल एक या धावसंख्येने पुढे सरकत असताना बेचाळीस ती या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल त्रेचाळीस या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल अजूनही उर्वरित सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र तीन धाव्यांची यावेळी अक्रॉस द लाईन चेंडू फिडकवायचा होता जागा जरूर बनवली होती परंतु चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाही आणि चेंडू मात्र विसावला जातोय तो इष्टरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते एक एक निर्धाव चेंडू तुम्हाला इथून टाकावे लागतील येणारे पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र तीन धाव्यांची पाच चेंडू तीन धावा सामना खुला केला जाईल का यावेळी या अलिका सन्मान दिला जातोय एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का परंतु नकार दिल्यात येतोय आणि एक धाव मात्र कंप्लीट केली जाते एके एके धावेने संघ पुढे सरकतोय संघाची धावसंख्या पोहोचेल ती मात्र चव्वेचाळीस या अंकावर येणारे चार चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती दोन धाव्यांची असं वाटलं होतं बारा चेंडू आणि अठरा धावा होत्या त्यानंतर आपण पाहायला गेलं अकरा चेंडू आणि तेरा धवा त्यानंतर दहा चेंडू सात धवा आणि नंतर समीकरण येऊन ठेपलं सहा चेंडू चार धवा आणि तेच समीकरण मात्र पुन्हा एकदा येऊन ठेपलं येणारे चार चेंडू आणि जिंकण्यासाठी दोन धावा कोण जिंकेला हा सामना बोरले की कोण पडलेला प्रेक्षकांना प्रश्न नवीन येणारा फलंदाज निकेश मात्र आहे स्ट्राईक असेल चार चेंडू दोन धावा निलेश मात्रे मात्र गॅप शोधतोय एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का आणि चेंडू जातोय रेषे बाहेर दणदनीत चौकार येतोय तो निलेश मात्रेच्या बॅटमधून